ईडी व केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसचं जोरदार जेलभरो आंदोलन, पदाधिकाऱ्यांना अटक आणि सुटका। जळगाव शहरातील टॉवर चौक इथे जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली आणि महानगर प्रमुख श्याम तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। ईडी ही केंद्र सरकारची यंत्रणा नसून ही भाजपची संघटना झाली आहे। संपूर्ण भारत देशात ईडीनं कोणत्या भाजप पदाधिकाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई केलेली नाही। जे विरोधात असतील किंवा भाजप विरहित जे पक्ष असतील त्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर कारवाई कशी करू शकते असा सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपस्थित केला। मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारनं नॅशनल हेरॉल्ड या मुख्य पत्रकामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसताना केवळ हेतू पुरस्कर आणि गांधी घराण्याची बदनामी करण्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स पाठवून 8 ते 10 तास सलग 2 दिवस राहुल गांधींची चौकशी करण्यात आली आहे। गांधी परिवाराच्या बदनामीनं कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळणार नाही, उलट आत्मविश्वास बळकट होईल असा विश्वास अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर प्रमुख श्याम तायडे, दीपक सोनवणे, जगदीश गाडी, सुरेंद्र कोल्हे, सागर सपके, सखाराम मोरे, अमजद पठाण, जाकीर बागवान, मालोजीराव पाटील, मयूर शेंगदाणे, गोकुळ चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। सांगतो की ज्या पद्धतीने कालपासून दिल्लीमध्ये आमच्या युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवासजी ज्या पद्धतीने पोलिसांशी लढून त्यांना राहुलजींना समर्थन करताय, प्रत्येक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता हा राहुलजींना समर्थन करतोय, त्याच पद्धतीनं आम्ही जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आज देखील आज आम्ही जेलभरो आंदोलन करतोय। आणि आगामी काळात ईडीने जर अशाच प्रकारे आमच्या नेत्यांना त्रास दिला तर आम्ही कुठलीही बाळगता न पाडता आज आम्ही आक्रमकपणे रस्त्यावरती उतरून या ईडीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।